रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने 51वा रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन 2023-2024 हा आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनाचा समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत बुधवारी संपन्न झाला. कळंबोलीतील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात 29 ते 31 जानेवारी दरम्यान 51वे रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनादरम्यान निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, प्रश्नमंजुषा यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आणि विज्ञान प्रदर्शनाचा समारोपाचा कार्यक्रम बुधवारी झाला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर तयार केलेले प्रकल्पाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी माहिती घेतली, त्यांच्याशी संवाद साधला. या प्रदर्शनादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे पवार, माजी नगरसेवक बबन मुकादम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, यासिन पोशलकर, प्राचार्य राजेंद्र पालवे, सीताराम मोहिते, उपमुख्याध्यापक मोरे सर यांच्यासह पदाधिकारी आणि शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. आपल्याला या सगळ्या वैज्ञानिक वाटचाल आहे याला आम्हाला या शाळेचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे आणि आमच्या शाळेचे जे काही स्टार्स आहेत त्याच्यामध्ये सायन्स एक्झिबिशनमधले आमचे लोक आहेत, कारण ते आमची एक समस्या कमी करतायत आणि ते आमचा खर्च कमी करतायत आणि कदाचित आमच्या शाळेला ते उत्पन्न मिळवून देतात. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये मला असं वाटतं शिंदे मॅडम की याच्यामध्ये आपल्याला ज्या शाळा असे उपक्रम स्वतः राबवतात की ज्याच्यामध्ये विज्ञान आणि त्यामध्ये रिन्युएबल एनर्जी त्याचा वापर त्या करतात, त्यांनाही जर अशा पद्धतीचे काही मार्किंग सिस्टीम देऊ शकलो तर त्याच्या आधारे जे आपण इथे सांगतो ते प्रॅक्टिकॅलिटीमध्ये आणण्यासाठी ती सुद्धा एक स्पर्धा लागेल आणि त्या स्पर्धेच्या आधारे इतका मोठा आपला देश आहे आणि आपल्या जिल्ह्याचा विचार करावा झाला तर इतकं सगळं पोटेन्शियल या एका हॉलमध्ये या ठिकाणी पांढरे सर आपल्या संस्थेनं आपल्या शाळेनं सामावून घेतलंय तर यांना म्हणजे यांची विचारशक्ती, यांची क्रयशक्ती ही या एक्सपोनेन्शियल ग्रोथ याची झाली पाहिजे, याच्यामध्ये मल्टिपल टाइम्स वाढ झाली पाहिजे. हे विद्यार्थी शाळेतून बाहेर पडले तर शाळेतून बाहेर पडल्यानंतर संपलं, आता ते जे काही होतं ते शाळेत होतं, इतक्यापुरतं ते मर्यादित राहणार नाही. हे करण्यासाठी प्रत्येक शाळेच्या या व्यवस्थापनाला याचा विचार करावा लागेल. मला वाटतं की हे सगळं सामावून घेण्याच्यासाठी नवं शैक्षणिक धोरण आतुर आहे, फक्त त्याची अंमलबजावणी सुरू व्हायची आहे, ती लवकरात लवकर होईल अशी एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मी अपेक्षा व्यक्त करतो. अनेक चांगले प्रयोग या ठिकाणी पाहायला मिळाले, अनेक समर्पित शिक्षक या निमित्तानं काम करताना पाहायला मिळाले. मी त्या सर्व शिक्षकांचं, त्या शाळांचं आणि या खरोखरच या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर, बाल वैज्ञानिक जे आहेत खरंच त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. रस्ता सुरक्षा आत्ता काळाची गरज आहे, रिन्युएबल एनर्जी आहे, त्यावर सुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगले प्रयोग केलेले आहेत. आणि सर, त्याच्या पलीकडे मला एक आवडलेलं जे होतं, मला माहीत नाही बक्षीस काय होईल ते, जे दिव्यांग आहेत, अंध आहेत, त्यांच्यासाठी एक त्यांनी काही इन्स्ट्रुमेंट जे केलं होतं तर ते इन्स्ट्रुमेंट सुद्धा खूप चांगलं होतं. यामध्ये जर पुढं म्हणजे सेन्सर्स त्याला जे आहे दिसणारे, आजही काठी घेऊन माणूस जातो तो असं कटकट करतो, पण त्याला आजूबाजूला कोण आहे का हे पाहण्यासाठी काही सेन्सर केलेले आहेत, अशी सुद्धा काही टेक्नॉलॉजी आहे, तर ती त्याच्यामध्ये सुधारणा होऊन ते पुढं नक्कीच त्याचे ज्याला जे आपण म्हणतो की त्याला फिल्ट्रेशन होऊन त्याचं अपग्रेडेशन होऊन नक्कीच ती टेक्नॉलॉजी पुढं सुद्धा उपयोगी होऊ शकते. त्यामुळं बाल कलाकार, असे जे सगळे बाल कलाकार आहेत त्यांचं खरंच अभिनंदन करण्यासारखं आहे. यामध्ये सर आणखी एक आपल्याला दिसलं असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यांना माहीत असेल नसेल मला माहीत नाही, आपल्याला नवीन निघालेली नॅनो टेक्नॉलॉजी आणि AI जी सिस्टीम आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी, आत्ता विज्ञान प्रदर्शन जर मोबाईलवर टाकलं तर त्याच्यावर 2 पानं येतात. काहीही टाका तुम्ही, नाव टाका, आमदार महोदयांचं नाव टाकलं तर आमदार महोदयाबद्दल 2 पानं येतील. म्हणजे एवढं पुढं गेलेलं सायन्स आहे. आणि हे सायन्स जे मुलांनी आत्ता मी कुठल्या तरी प्रयोगात बघितलं की त्यांचं म्हणत होतं की AI वापरून आपण हे करू शकतो, म्हणजे सर एवढ्या लहान वयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणं, माहीत असणं हे नक्कीच
मोठे सायंटिस्ट होणार आहेत, याच्यापैकी आपल्या दोन जरी सायंटिस्ट मोठे झाले तरी नक्कीच आपल्याला आपलं फलित झालं असं म्हणायला हरकत नाही. आपण सर्वच या ठिकाणी मागे 3 दिवसापासून नाही तर मला वाटते 2 महिन्यापासून हा कार्यक्रम चालू आहे. गाव पातळी, तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचे जे शिक्षक आहेत, त्यांना जे मार्गदर्शन करणारे, त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे.